ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार स्वातंत्र्य सैनिक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्वाचे वृद्धापकाळानं निधन झालं ते पंच्याण्णव दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या आणि धडाडीच्या पत्रकारांमध्ये मुख्य क्रमानं त्यांचं नाव घेतलं जातं उपेक्षित वंचितांचे प्रश्न त्यांनी कायमच मांडले त्यांच्या समस्यांसाठी त्यांनी कायम लढा दिला गोवा मुक्तीसंग्रामातही ते सक्रिय होते नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला तसंच या लढ्यात का, कारावासही भोगला संयुक्त महाराष्ट्र समितीने एकोणीसशे साली सुरू केलेल्या संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाच्या नियतकालिकातून रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स मध्येही त्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता केली एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये केलेले बांगलादेश मुक्तीलढ्याचे वार्तांकनही गाजले होते मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळी त्यांनी धाडसानं छायाचित्रण करून पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं जो या प्रकरणातला एक पुरावा ठरला दिनू रणनिवे यांचा जन्म डहाणूतील आदिवासी बहुल भागात एकोणीसशे पंचवीस मध्ये झाला त्यांनी एकोणीसशे छप्पन्न साली पत्रकारितेला सुरुवात केली दिनू रणनिवे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब श्रमिक वर्गावर अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन ज्येष्ठ पत्रकार दिनू यांच्या पत्रकारितेतील वैभवच गेलं अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनू रंडिवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला संपूर्ण आयुष्य व्रतस्थ भावनेने पत्रकारिता जगणारे सामाजिक जाणीव जागृत ठेवून समर्पित भावनेने काम करणारे दिनू रंडिवे आज आपल्यात नाहीत एका ज्येष्ठ पत्रकाराला आपण आज मुकलो आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे